चाही लागणे म्हणजेच टक्कल पडणे, केस गळती होणे, परत त्या भागावर केस न उगणे या सर्व समस्या पळवा. आणि केस गेलेल्या भागावर परत केस उगवण्यासाठीचा हा दिव्य असा उपाय. नमस्कार फ्रेंड्स, आरोग्य संदेश या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, चाही लागणे म्हणजेच टक्कल पडणे, केस गळती होणे आणि या जागी परत केस न उगवणे यावरील दिव्य असा उपाय आज आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून या माध्यमाद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. फ्रेंड्स, अगदी सहज आणि कोणालाही करता येईल असा हा उपाय आहे. चला तर मग काहीही वेळ न घालवता वळूया उपायाकडे. तत्पूर्वी फ्रेंड्स, आरोग्य संदेश या आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि समोरील बेलला देखील क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या पाहता येतील. तर फ्रेंड्स, या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत सीताफळाची पाने. हिरवी आणि ताजी सीताफळाची पाने आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. चाही लागणे म्हणजेच टक्कल पडणे, त्या जागी परत केस जर येत नसतील तर हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. ही सीताफळाची पाने सर्वप्रथम आपण तोडून घेऊ. ही तोडलेली सीताफळाची पाने आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत. फ्रेंड्स, ही पाने धुत असताना आपल्याला या पाण्यामध्ये मीठ घालायचे नाही, तर फक्त स्वच्छ पाण्यामध्ये एक दोन वेळेस ही पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. याप्रमाणे आपण ही पाने स्वच्छ धुवून घेऊ. ही पाने स्वच्छ धुतल्यामुळे या पानावरील धूळ निघून जाईल. अशा प्रकारे फ्रेंड्स, ही पाने आपण धुवून घेतलेली आहेत. फ्रेंड्स, या पानांची पेस्ट बनवत असताना आपल्याला याची पेस्ट फक्त दगडावर बनवून घ्यायची आहे. आता ही पाने आपण दगडावर बारीक करून घेणार आहोत, म्हणजेच याची पेस्ट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे फ्रेंड्स, आपल्याला हवी आहे तशी आणि पाहिजे तेवढी पेस्ट या ठिकाणी बनलेली आहे. फ्रेंड्स, या पेस्टचे प्रमाण तुम्हाला लावायचे आहे त्या भागानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, परंतु याची पेस्ट आपण मेहंदी लावतो अगदी त्याप्रमाणे आणि दगडावरच करायची आहे. आता ही पेस्ट आपण काढून घेऊ. अशा प्रकारे फ्रेंड्स, या सीताफळाच्या पानांची पेस्ट आपण या ठिकाणी बनवून घेतलेली आहे. फ्रेंड्स, याची पेस्ट बनवत असताना ही फक्त दगडावरच करायची आहे, हे मात्र लक्षात असू द्या. आता ही पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी चाई लागलेली आहे, टक्कल पडलेले आहे, त्या ठिकाणी लावायची आहे. ही पेस्ट लावण्याची कृती आता आपण पाहू. ज्या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट लावायची आहे त्या ठिकाणी अगदी जाडसर असा थर आपल्याला लावायचा आहे. फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी जाड असा थर आपल्याला चाई लागलेल्या ठिकाणी म्हणजेच टक्कल पडलेल्या जागी लावायचे आहे. असाच जाड थर लावून थोड्या वेळाने यावर आपल्याला कॅप घालायची आहे किंवा सुती असलेल्या कोणत्याही कपड्याने तुम्ही त्या ठिकाणी पॅक करू शकता, जेणेकरून आपण लावलेला लेप हा पडणार नाही. तर फ्रेंड्स, हा लेप आपल्याला रोज रात्री झोपते वेळेस लावायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला तो भाग धुवून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही न विसरता नियमितपणे फक्त 21 दिवस करा. या उपायाने फ्रेंड्स, 21व्या दिवशी तुम्हाला चाई लागलेल्या ठिकाणी म्हणजेच टक्कल पडलेल्या ठिकाणी हिरवळीसारखे केस आलेले दिसतील. तर फ्रेंड्स, फक्त केस येईपर्यंत न लावता हा उपाय आपल्याला कंटिन्यू 3 ते 3.5 महिने करायचा आहे. तर फ्रेंड्स, कुठेही खर्च न करता हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करून पहा. आणि माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.